मी आधी सांगते, मला अजिबातच कळलं नाहीये म्हणून मी आणखीन प्रश्न विचारते त्याला. तू असं हे करायचं ना, तुझ्या माझ्यात काय 36 साखळ असं ते झालं असतं चांगलं. या प्रश्नांनी मेघालय घाम काढला. उत्तराखंडातली छान गोष्ट घेऊन जग्गू जुलेट माझ्याबरोबर आत्ता आहेत. पण अशा या गोष्टी आहेत ना फक्त उत्तराखंडात घडत नाहीत, भारतातल्या अनेक भागात अशा गोष्टी घडतात. तर असे काही भागांची नावं माझ्याकडे आहेत, तर तुम्हाला दोघांना इनॅक्ट करून ती एकमेकांना सांगायची. म्हणजे ऍक्टिंग करायची ऍक्टिंग. चला येस ओके आपण स्टार्ट करूया. नको तू हे पकड, हे मी हिनी इनॅक्ट करायचं. वरती तुला सरायचं. ओके आधी यांना दाखवायचं सगळ्यांना. तू बघू नकोस. इनॅक्ट करायचं म्हणजे काय करायचं? ते नाव न घेता तिथल्या त्या प्रदेशातला काय छे छान. पण मी खम्मागणी गुजरात. आता ह्यात माझी चूक नाहीये. राजस्थान. थँक्यू सो मच. सॉरी. तू नाही काहीतरी सोपं बोला मला. तुला वाळवंट वगैरे म्हणायला काय हरकत होती? खम्मागणी वगैरे काय अगदी हे जर कळलं नसेल. यार सॉरी यार. इकडे ट्रिपला जायचा प्लॅन कधीच सक्सेसफुल होत नाही मित्रांचा. चार मिनार. अरे माणसा काय ग, चार मिनार कुठे आहे बरं? चार मिनार कुठे असत बरं? मोती, त्यानंतर एक आपली एक खूप मोठी फिल्म सिटी आहे तिथे रामोजी नावाची. आठवतंय का? आठवतंय का? ओके ओके. फिल्म सिटी म्हणजे मुंबई. अजून हिंट देऊ. अजून हिंट, बिर्ला मंदिर. सगळ्यात आपल्या भारतातलं इतकं सुंदर शुभ्र असं बिर्ला मंदिर. अजून काही तुला सांगणं अपेक्षित आहे का? की मी या राऊंड मध्ये हैदराबाद झालेलो आहे. हे जे शहर आहे तिथे जी भाषा बोलली जाते ती भाषा भयंकर गोड आहे आणि गोलाकार आहे. पश्चिम बंगाल. शहर शहर मग कलकत्ता. येस. आपल्या काय म्हणतो आपण त्याला, नॉर्थ ईस्टर्नच्या 7 सिस्टर्स म्हणतो, त्यापैकी एक हे स्टेट आहे. मला शक्य असल्यास मराठीत सांग. 7 सिस्टर्स तुला ट्रान्सलेट करून सांगू म्हणजे काय? नॉर्थ ईस्ट कळलं नाही का 7 सिस्टर्स कळलं नाही? काय कळलं नाही? काय पुढे? त्यातला हा एक प्रदेश आहे. थांब ना, जरा थांब. मला सुचू देत त्याच्या नावात. नाही का? ढ घेत. ढग हा शब्द नाहीये पण ढगाचा एक समानार्थी शब्द आहे जो त्याच्या नावात आहे. कुठल्या भाषेतला समानार्थी शब्द? मराठी. जगातला मराठी भाषेतला समानार्थी शब्द ढगच आहे. अलंकारिक. ढगाला काय म्हणतात यार? बरोबर बोलतीय ना. ढगांना काय? हा जरा साहित्यिक गेले. हो म्हणजे गाण्यात किंवा कवितेत ढगाला लागली कळ तर गळ. आय डोंट नो यार. अजून काहीतरी अजून हिंदीत सुद्धा तो शब्द आहे. आणि गुरु या चित्रपटातलं प्रसिद्ध जे गाणं आहे ऐश्वर्या रायवर चित्रित. मेघालय. या प्रश्नांनी मेघालय घाम काढला. हे जे नाव आहे हे शहराचं नाव आहे आणि अर्थातच दक्षिण भारतातलं एक शहर आहे. त्या शहराच्या नावाने रिसेंटली एक मराठी सिनेमा आला होता. थांब. त्या शहराचं नाव होत ते रिसेंटली आला होता एक मराठी सिनेमा. त्या शहराचं नाव हेच या सिनेमाचं नाव होतं. अरे यार तुला माहिती आहे हे, तू बघितलाय सिनेमा. हो य बर मला सांग, केक वर काय असते? चेरी. मग त्याच्या आधी काय येऊ शकतं? पंडिचेरी.
या शहरात, या शहराच्या नावात एक आकडा आहे आणि एक नैसर्गिक, नैसर्गिक नाही म्हणता येणार, एक बरं आकड्यावरनं सुरुवात तर कर तू. या शहराच्या नावात एक आकडा आहे ज्याला आपण मराठी आकडा, हिंदी आकडा, मराठी आकडा ज्याला आपण ब्लँकचा आकडा पण म्हणतो. शून्य नाही, दोघांमध्ये काय असतं जेव्हा खूप प्रेम खूप जमत, जेव्हा म्हणजे सार्कास्टिकली म्हणते जेव्हा त्यात जमत नाही तेव्हा आपण काय म्हणतो, छत्तीसगड. येस, छत्तीसगड, व्हेरी गुड. तू असं हे करायचं ना, तुझ्या माझ्यात काय छत्तीस साकड असं ते झालं असतं चांगलं. ये थोडा अवघड आहे, ओके. आता मी जे तुला नाव सांगणार आहे त्याच पहिलं जे काही एक अक्षर आहे भाग म्हणजे हा, तर आपण तिघ, तीन लोक एकत्र असतील त्याला काय म्हणतात? त्रिकूट, तिगडी. पहिला भाग आहे होता तो, तो म्हणजे म्हणजे येस पहिला भाग. मी आता हळूहळू त्रिपुरा वगैरे एवढं झालं. आपल्या दक्षिण भारतातल्या दक्षिण विभागातलंच एक हे राज्य आहे. चारच राज्य आहेत, काहीतरी काहीतरी एफर्ट घ्यावा लागणार आहे. जिथे 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 आत्ता सध्या दक्षिण विभागातली सगळ्यात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. हा म्हणजे मग आता आंध्र प्रदेश. वा, मी स्वतःवरच खुश आहे, मला जमतंय, सुचतंय काय काय. हा हे बघ कसं आहे माहितीये का, आता मी हे अवघड करून सांगतो हिला. हा की काय होतं, आपण पुण्यात मुंबईत राहत असतो मग आपल्याला असं वाटतं की बास झालं यार हे वेदर, आपल्याला एका अशा ठिकाणी जायला पाहिजे जिथे छान थंडी असेल, जाता जाता छान तिथे वाटेत सँडविच खाता येईल, एखादा मिल्कशेक पिता येईल, तिकडे गेल्यानंतर अप्रतिम वातावरणात आपल्याला हिंडता येईल. तर काय काय बघता येईल तिथे, काय काय तिथे बेसिकली आता तुला सांगतो की निसर्ग बघता येईल तुला तिकडे, बाजारात तिथे शॉपिंग करता येईल आणि तिथे असे ते व्हिडिओ गेम्स वगैरे पण असतात. मी आधी सांगते मला अजिबातच कळलं नाहीये म्हणून मी आणखीन आणखीन प्रश्न विचारते त्याला. हा तर मगासारखं आम्यासारखं अजिबात करत नाही, तिकडे घोड्यावर वगैरे राईड करता येईल आणि पुण्यापासून पुढे साधारण एक आपण तिथे पोहोचू 2-2.5 तासात. त्या बाजूला म्हणजे मुंबईच्या बाजूला नाही काय बरं असू शकेल असं, जिथे जे निसर्गरम्य ठिकाण आहे, जिथे आपल्याला रस्त्यात मिल्कशेक आणि सँडविच मिळेल. मला असं वाटतं की हे बघ तिथे काय मिळतं तुला सांग. मला आता ज्या पद्धतीने अमेय वाघ्यांनी स्ट्रॉबेरी करून दाखवलीये ते प्रचंड आवडलं, त्यामुळे आता आणखीन विलंब न करता सांगून टाकूया महाबळेश्वर माझे आवडीचं ठिकाण आहे. वा वा, मला अजिबात कळलं नव्हतं, आधी मला खूप वेळ लागला कळायला. आता याही नावाचा एक्झॅक्टली या नावाचा मराठी सिनेमा आला होता कर्नाटकात, ल हे आहे तर तिकडे सिनेमात, सिनेमात आपला एक जवळचा मित्र होता. थँक्यू. आणि जाता येतं पुन्हा एकदा सांगा प्रेक्षकांना चित्रपट येतोय, कारण अशा ठिकाणी पुन्हा एकदा जग्गू जुलेट भेटणार आहेत त्यांना. हे बघा आत्ता आम्ही ज्या प्रकारे हे सगळं ओळखलं, जसे आम्ही फेल होत होतो या सगळ्याच्यात, तसा आमचा सिनेमा नाही आहे. सिनेमात आम्ही बऱ्यापैकी मन लावून सगळं केलं आहे, आम्हाला जमलं आहे. आणि आत्ता जी आमची बिघडलेली केमिस्ट्री तुम्हाला दिसली या गेममध्ये, तशी नाही सिनेमात चांगली केमिस्ट्री.
तर आमच्या केमिस्ट्री सिटी सिनेमातल्या जग्गू आणि जुलियट हा सिनेमा नक्की बघा, 10 फेब्रुवारीला रिलीज होतो आहे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.